हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण येत्या बारावी सहकार या विषयाची एक सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही प्रश्नपत्रिका महत्त्वाची आहे तर यासोबतच आपण आदर्श उत्तरपत्रिका प्रश्नांची उत्तरं कसे लिहायचे ते सुद्धा पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर प्रश्नपत्रिका जी आहे एकूण ऐंशी गुणांसाठी आहे आणि वेळ आहे तीन तास यामध्ये प्रश्न पहिला जो आहे प्रश्न पहिला अ पुढील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पाच गुणांसाठी आहे यामध्ये आपल्याला पाच विधाने दिलेली आहेत पहिलं विधान आहे सभासदत्वासाठी सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या सभासदास रिकामी जागा म्हणतात आपल्याला तीन पर्याय दिलेले आहेत अक्रियाशील ब स आणि क आहे नाममात्र तर अचूक पर्याय आहे अ क्रियाशील दुसरे विधान आहे भारतातील पहिला सहकारी कायदा रिकाम जागासाठी संमत करण्यात आला पर्याय आहेत अ एकोणीसशे बारा ब एकोणीसशे पंचवीस क एकोणावीसशे चार अचूक पर्याय आहे क एकोणावीसशे चार तिसरे विधान आहे सभासद हे सहकारी संस्थेचे रिकाम जागा असतात पर्याय आहेत अ सावकार ब सेवक क मालक अचूक पर्याय आहे क मालक सभासदे सहकारी संस्थेचे मालक असतात यानंतर चौथे विधान आहे सभेमध्ये चर्चा करायच्या यादीला रिकाम जागा असे म्हणतात पर्याय आहेत अ सूचना ब कार्यक्रम पत्रिका पत क इतिवृत्त अचूक पर्याय आहे ब कार्यक्रम पत्रिका सभेमध्ये चर्चा करायच्या यादीला कार्यक्रमपत्रिका असे म्हणतात यानंतर पाचवे विधान आहे सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष रेकॅम जागा रोजी संपते पर्याय आहेत अ तीस जून ब एकतीस मार्च क एकतीस डिसेंबर अचूक पर्याय आहे ब एकतीस मार्च सहकारी संस्थेचे वर्ष एक एक मार्ज ला हे एक एप्रिलला सुरू होते आणि एकतीस मार्चला संपते तर अशा प्रकारे प्रश्न पहिला जो आहे तो संपलेला आहे यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे योग्य जोड्या जुळवा हा सुद्धा पाच गुणांसाठी आहे आणि यामध्ये आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत दोन गट आपल्याला दिलेले आहेत अ गट आणि ब गट अ गटामध्ये आपल्याला दिलेला आहे क्रियाशील सभासद सहयोगी सभासद संचालक सचिव महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा आणि याच्यासाठीचे जोड्या जे आहेत तर ब गटामध्ये आप आपल्याला एकंदरीत दहा पर्याय दिलेले आहेत दहा जोड्या दिलेल्या आहेत तर त्या आपल्याला योग्य निवडायचे आहेत चला तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया अ क्रियाशील सभासद याची जोडी आहे मतदानाचा अधिकार असतो क्रियाशील सभासद मतदानाचा अधिकार असतो ब सहयोगी सभासद संयुक्तपणे भागधारण करतो सहयोगी सभासद संयुक्तपणे भाग धारण करतो क संचालक सभासदांचे प्रतिनिधी संचालक सभासदांचे प्रतिनिधी ड सचिव मतदानाचा अधिकार नसतो सचिव मतदानाचा अधिकार नसतो पुढे आहे ई महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणावीसशे साठ महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणावीसशे साठ यानंतर प्रश्न पहिला क आहे पुढील विधानांसाठी एक शब्द किंवा समूह शब्द लिहा हा सुद्धा पाच गुणांसाठी आहे यामध्ये पाच विधाने आपल्याला दिलेली आहेत तर त्यांचं उत्तर आपण पाहूया पहिलं विधान आहे विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव तर तिला म्हणतात मुदत ठेव विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव मुदत ठेव दोन पहिली सर्वसाधारण अधिमंडळाची सभा बोलविणारी व्यक्ती मुख्य प्रवर्तक तीन जिल्हा पातळीवर कार्य करणारी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चार सभेच्या कामकाजाची नोंद ठेवणारे पुस्तक इतिवृत्त पाच सहकारी संस्थेची संरक्षक भिंत राखीव निधी यानंतर पुढील प्रश्न पाहू प्रश्न पहिला ड आहे खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा हा सुद्धा पाच गुणांसाठीचा प्रश्न आहे पहिले विधान आहे चालू ठेवीवर अधिविकर्ष सवलत मिळते तर हे विधान बरोबर आहे दुसरे आहे सहकारी संस्थेचे सभासद संचालकांची निवड करतात हे विधानसुद्धा बरोबर आहे तिसरे आहे सभा चालू झाल्यानंतर गणपूर्तीची आवश्यकता नसते तर हे विधान चूक आहे कारण सभा चालू झाल्यानंतर गणपूर्तीची आवश्यकताही असते म्हणून तिसरं विधान जे आहे ते चूक आहे चौथा आहे भागधारक हे सहकारी संस्थेचे सावकार असतात तर हे विधान चूक आहे पाचवा आहे सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी करतात तर हे विधान बरोबर आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसरा पुढील संज्ञा स्पष्ट करा आपण पहिला प्रश्न पाहिलेला आहे तर पहिला प्रश्न जो आहे एकंदरीत पाच दहा पंधरा आणि वीस वीस मार्कांसाठीचा सा पहिला प्रश्न असतो यानंतर दुसरा प्रश्न जो आहे पुढील संज्ञा स्पष्ट करा हा आठ गुणांसाठी आहे आठ गुणांसाठीचा सा हा प्रश्न आहे यामध्ये आपल्याला सहा संज्ञा दिलेले आहेत आणि त्यापैकी आपल्याला कोणत्याही चार संज्ञा ह्या लिहायच्या आहेत तर आपण प्रत्येक संज्ञेचं या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूयात पहिली संज्ञा आहे सभासद सहकारी कायद्यानुसार सभासदत्वाच्या अटी पूर्ण करणारी व संस्थेची किमान एक भाग खरेदी करणारी व्यक्ती होय दुसरी संज्ञा आहे संचालक सभासदांनी निवडून दिलेले प्रतिनिधी तिसरी संज्ञा आहे गणसंख्या गणसंख्या म्हणजे सभेतील कामकाज कायदेशीरदृष्ट्या पार पाडण्यासाठी सभासदांची किमान संख्या चौथी संज्ञा आहे उपविधी सहकारी संस्थेचे अंतर्गत कामकाज व व्यवस्थापनासंबंधी तयार करण्यात आलेल्या नियमांचा संच पाचवी संज्ञा आहे क्रियाशील सभासद जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो आणि उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादेत वापर करतो असा सदस्य म्हणजे क्रियाशील सभासद होय शेवटची संज्ञा आहे सहावी जागतिक अर्थव्यवस्था जगातील सर्व देशांमधील अर्थव्यवस्थांच्या सामिलिनीकरणातून अस्तित्वात आलेली अर्थव्यवस्था म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था होय यानंतर पुढील प्रश्न पाहू यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील विधानांबाबत स्वमत लिहा आणि हा सहा गुणांसाठीचा सा प्रश्न आहे तर आपल्याला त्या ठिकाणी तीन विधाने दिलेली आहेत आणि त्या तीनपैकी आपल्याला कोणतेही ती दोन सोडवायचे आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया प्रश्न तिसरा या ठिकाणी फक्त मुद्दे दिलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते आपण लिहायचं आहे पहिली जी पहिला जो प्रश्न आहे सहकारी संस्थेतील सभासदांना सहकार शिक्षणाची गरज आहे यावर आपलं स्वमत लिहायचं आहे तर याचं उत्तर आपण पाहूया शिक्षित सभासद वर्गाची निर्मिती या ठिकाणी फक्त मुद्दे दिलेले आहेत दुसरा मुद्दा आहे भ्रष्टाचार व गैरव्यवहारांवर नियंत्रण तिसरा मुद्दा आहे सहकाराच्या तत्वाचा प्रसार चौथा आहे सभासदांचा प्रभावी व सक्रिय सहभाग पाचवा आहे सहकारावरील विश्वास दृढ करणे तर यांचं स्पष्टीकरण जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे की सहकार शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची काय आवश्यकता आहे तर या ठिकाणी पाच मुद्दे दिलेले आहेत तर पाचही मुद्द्याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे यानंतर पुढील प्रश्न पाहू दुसरा प्रश्न आहे सहकारी संस्था राखीव निधी उभारतात याचा सोमत आपल्याला लिहायचं आहे उत्तर आपण पाहूया उत्तर याप्रमाणे आहे मुद्दे फक्त दिलेले आहेत राखीव निधी उभारणे कायदेशीर बाब संस्थेला भांडवल उभारणी करता येते संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम चौथा मुद्दा आहे आर्थिक स्थिरता प्राप्त पाचवा मुद्दा आहे सभासदांना जास्तीत जास्त सेवा पुरवठा यानंतर पुढील प्रश्न पाहू प्रश्न तिसरा आहे नागरी सहकारी बँकेच्या कर्ज पुरवठ्यामुळे स स्वयंरोजगाराला चालना मिळते है। है तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया उत्तर आहे सावकाराच्या पाशातून सुटका वैयक्तिक तारणावर कर्ज पुरवठा स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना कर्ज पुरवठा आणि चौथा मुद्दा आहे त्वरित ग्राहक सेवा तर या मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे यानंतर पुढील प्रश्न पाहू यानंतर प्रश्न चौथा आहे फरक स्पष्ट करा तर हा प्रश्न बारा गुणांसाठी आहे यामध्ये आपल्याला चार प्रश्न दिलेले आहेत आणि या चारपैकी आपल्याला कोणतेही तीन हे लिहायचे आहेत तर यामध्ये पहिला प्रश्न जो आहे पहिला फरक स्पष्ट करायचा आहे चालू ठेव आणि बचत ठेव चला तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया चालू ठेव बचत ठेव यामध्ये फरकाचा पहिला मुद्दा जो आहे अर्थ हो। चालू ठेव व्यापारी व्यावसायिक व उद्योजकांना त्यांचे सर्व व्यापारी व आर्थिक व्यवहार या ठेवींद्वारे सुलभतेने करता येतात तर बचत ठेवमध्ये मध्यमवर्गीय व सर्वसामान्य जनतेला बचतीची सवय लागावी व त्यांच्या लहान लहान बचती सुरक्षित राहाव्यात या उद्देशाने बचत ठेव खाते सुरू करता येते हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे खातेदार चालू ठेवमध्ये व्यापारी व्यावसायिक उद्योजक इत्यादी सदर खाते उघडतात तर बचत ठेवमध्ये सर्वसामान्य व्यक्ती मध्यमवर्गीय तसेच पगारदार व्यक्ती बचत ठेव खाते उघडतात यानंतर फरकाचा तिसरा मुद्दा आहे व्यवहार चालू ठेवमध्ये या ठेवीत कितीही वेळा रक्कम ठेवता येते या खात्यात पैसे काढण्यावर कोणतीही बंधने नसतात दिवसातून किंवा दिवसभरातून कितीही वेळा पैसे काढता येतात तर बचत ठेवमध्ये या ठेवीत कितीही वेळा रक्कम ठेवता येते बचत खात्यातून किती रक्कम काढायची यावर बँकेची बंधने असतात बचत खात्यातून आठवड्यातून दोन वेळा किंवा तीन महिन्यातून जास्तीत जास्त पंचवीस वेळा रक्कम काढता येते काही बँकांनी ही बंधने शिथिल केली आहेत यानंतर फरकाचा पुढील मुद्दा आहे व्याजाचा दर चालू ठेवमध्ये चालू ठेवीवर व्याज दिले जात नाही तर काही बँका अत्यल्प दराने व्याज देतात तर बचत ठेवमध्ये बचत खात्यात असणारी सरासरी शिल्लक रकमेवर ठराविक दराने व्याज दिले जाते यानंतर फरकाचा पुढचा मुद्दा आहे पासबुक चालू ठेवमध्ये या ठेवीदाराला पैसे भरणा करण्याची पुस्तके पासबुक किंवा दरमहा संगणीकृत उतारा दिला जातो तर बचत ठेवमध्ये बचत ठेवी खातेदारांना बँक पासबुक व चेकबुक दोन्हीही देते यानंतर शेवटचा मुद्दा आहे सवलती चालू ठेवमध्ये ठेवीदाराला बँक ए टी एम स्कोअर बँकिंग इत्यादी सुविधांबरोबरच अधिविकर्ष सवलतही देते तर बचत ठेवीमध्ये बँक ए टी एम सुरक्षाखन सुविधा कोअर बँकिंग सुविधा पुरवते परंतु बचत खातेदाराला अधिक सवलत दिली जात नाही तर अशा प्रकारे आपल्याला चालू ठेव आणि बचत ठेव यामधील फरक स्पष्ट करता येतो यानंतर पुढील प्रश्न पाहू पुढील प्रश्न आहे राज्य सहकारी बँक आणि नागरी सहकारी बँक यातील फरक स्पष्ट करायचा आहे तर पहिला मुद्दा आहे अर्थ राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्जपुरवठा करून त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे राज्य सहकारी बँक होय तर शहरी व निमशहरी भागात स्थापन झालेली प्राथमिक सहकारी बँक म्हणजे नागरी सहकारी बँक होय यानंतर दुसरा मुद्दा आहे उद्देश राज्य सहकारी बँक राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना व सहकारी प्रक्रिया संस्थांना कर्ज पुरवठा करणे हा बँकेचा उद्देश असतो तर नागरी सहकारी बँकेमध्ये शहरातील पगारदार मध्यमवर्गीय छोटे व्यापारी कारागीर लघु उद्योजक इत्यादींना कर्ज पुरवठा करणे हा या बँकेचा उद्देश असतो यानंतर फरकाचा पुढील मुद्दा आहे सभासदत्व राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सहकारी प्रक्रिया संस्था व राज्य पातळीवरील इतर प्रकारच्या सहकारी संस्थांना या बँकेचे सभासदत्व दिले जाते तर नागरी सहकारी बँकेमध्ये पगारदार लहान व्यापारी मध्यमवर्गीय कारागीर इत्यादी व्यक्तींना या बँकेचे सभासदत्व दिले जाते यानंतर पुढचा मुद्दा आहे कार्यक्षेत्र राज्य सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र हे राज्यापुरते मर्यादित असते तर नागरी सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र हे शहरापुरते मर्यादित असते पुढचा मुद्दा आहे पतपुरवठा रचनेतील स्थान राज्य सहकारी बँक राज्यस्तरावर कार्य करते तर नागरी सहकारी बँक प्राथमिक स्तरावर कार्य करते यानंतर शेवटचा मुद्दा आहे फरकाचा प्रमुख कार्य हो। राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करणे कर्ज पुरवठ्यात समतोल राखणे मध्यवर्ती सहकारी बँकावर देखरेख व नियंत्रण ठेवणे राज्य सहकार चळवळीचे नेतृत्व करणे राज्यातील सहकारी बँकांची बँक इत्यादी कार्य राज्य सहकारी बँक पार पाडत असते तर शहरी व निमशहरी भागातील जनतेकडून ठेवी स्वीकारणे कर्ज पुरवठा करणे हुंड्या वटविणे सुरक्षित खण पुरवणे प्रतिनिधी म्हणून कार्य करणे आधुनिक बँकिंग सुविधा पुरवणे इत्यादी कार्य ही नागरी सहकारी बँक करत असते तर अशा प्रकारे राज्य सहकारी बँक आणि नागरी सहकारी बँक यातील फरक स्पष्ट करता येतो यानंतर पुढील प्रश्न पाहू पुढील प्रश्न आहे सहयोगी सभासद आणि क्रियाशील सभासद यातील फरक स्पष्ट करायचा आहे सुरुवातीला अर्थ सहयोगी सभासद जी व्यक्ती क्रियाशील सभासदांबरोबर संयुक्तरित्या भाग खरेदी करते तिला सहयोगी सभासद म्हणतात तर क्रियाशील सभासदामध्ये जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो आणि उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थांच्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादेत वापर करतो असा सदस्य म्हणजे क्रियाशील सभासद होय फरकाचा दुसरा मुद्दा आहे भाग खरेदी सहयोगी सभासद हा क्रियाशील सभासदाबरोबर संयुक्तपणे भाग खरेदी करतो तर क्रियाशील सभासद हा किमान एक भाग खरेदी करतो पुढचा मुद्दा आहे भाग प्रमाणपत्रावर नाव सहयोगी सभासदाचे नाव भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर असते तर क्रियाशील सभासदाचे नाव भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर असते सभेची सूचना सहयोगी सभासदास सभेची सूचना मिळविण्याचा अधिकार नसतो त्यामुळे त्या सभेस उपस्थित राहता येत नाही परंतु क्रियाशील सभासदाच्या अनुपस्थितीत तो सभेस हजर राहू शकतो तर क्रियाशील सभासदास अधिमंडळाच्या वार्षिक सभेची व अधिमंडळाच्या विशेष सभेची सूचना मिळविण्याचा अधिकार असतो पुढचा मुद्दा आहे मतदानाचा अधिकार सहयोगी सभासदास क्रियाशील सभासदाच्या गैरहजेरीत मतदानाचा अधिकार प्राप्त होतो तर क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो यानंतर शेवटचा मुद्दा आहे लाभांश सहयोगी सभासद संयुक्तपणे भाग खरेदी करतो त्यामुळे त्यास स्वतंत्रपणे लाभांश मिळत नाही तर क्रियाशील सभासदाला लाभांश मिळवण्याचा अधिकार असतो मित्रांनो यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक यामधील फरक स्पष्ट करायचा आहे सुरुवातीला अर्थ पाहू अध्यक्ष कार्यकारी समिती किंवा संचालक मंडळाच्या प्रमुखाला अध्यक्ष असे म्हणतात तर सहकार संस्थांच्या नोंदणीसाठी व सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने नेमलेली व्यक्ती म्हणजे सहकार आयुक्त निबंधक होय निवड व नियुक्ती अध्यक्षाची निवड सहकारी संस्थेचे संचालक किंवा संचालक मंडळ करीत असतात तर सहकार आयुक्त व निबंधकाची नियुक्ती राज्य सरकारमार्फत केली जाते पुढचा मुद्दा आहे नियंत्रण व देखरेख अध्यक्ष संस्थेतील कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवतात तर सहकार आयुक्त निबंधक राज्यातील संपूर्ण सहकार चळवळीवर नियंत्रण ठेवतात कार्यक्षेत्र अध्यक्षांचे कार्यक्षेत्र एका विशिष्ट संस्थेपुरते मर्यादित असते तर सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्य संपूर्ण राज्यभर असते निर्णायक मत अध्यक्ष यांना निर्णायक मताचा अधिकार असतो तर सहकार आयुक्त व निबंधक यांना निर्णायक मताचा अधिकार नसतो यानंतर पुढील प्रश्न पाहू प्रश्न पाचवा आहे टिपा लिहा तर हा प्रश्न आठ गुणांसाठीचा आहे आणि यामध्ये आपल्याला तीन प्रश्न दिलेले आहेत आणि त्याची टिपा जी आहे ते आपल्याला लिहायचे त्यापैकी आपल्याला आप कुठलेही दोन सोडायचे आहेत दिलेले आहेत तीन त्यापैकी दोन सोडायचे आहेत आणि एका प्रश्नासाठी चार गुण आहेत तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे सभासदत्व रद्द होण्याची कारणे या प्रश्नाचे उत्तर आपण पाहूया सभासदत्व रद्द होण्याची कारणे सहकारी संस्थेच्या सभासदाचे सभासदत्व पुढील कारणामुळे रद्द होते किंवा संपुष्टात येते इतरांना या ठिकाणी फक्त मी तुम्हाला मुद्दे सांगतो स्पष्टीकरण इथं दिलेले आहे याची पी डी एफसुद्धा मी तुम्हाला देणार आहे तर पहिलं कारण आहे सभासदाचा मृत्यू दुसरा आहे सभासदत्वाचा राजीनामा तिसरा आहे भाग हस्तांतरण चौथा आहे कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य आणि पाचवा आहे संस्थेचे विसर्जन ही सर्व कारणं आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे पाहूया तर पुढचा प्रश्न आहे नागरी सहकारी बँकेची कार्य तर या प्रश्नाचे उत्तर आपण पाहूया नागरी सहकारी बँकेची कार्य पुढील प्रमाणे आहेत ठेवी स्वीकारणे कर्ज देणे प्रतिनिधी म्हणून कार्य करणे हुंड्या वाटविणे सुरक्षित खणांची सोय आधुनिक बँकिंग सेवा तर हे सर्व कार्य आहेत यानंतर पुढील प्रश्न पाहू पुढील प्रश्न आहे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने तर आव्हाने याप्रमाणे आहे भाग भांडवल उभारणे वाढता उत्पादन खर्च बाजारपेठ विस्तार त्यानंतर कमी व बंद होत असलेले शासकीय अनुदान व मदत गुणात्मक विकासाकडे दुर्लक्ष व्यवस्थापनाचा दुय्यम दर्जा तर ही सर्व जे आहेत क्षेत्रापुढील आव्हाने आहेत यानंतर पुढील प्रश्न पाहू प्रश्न सहावा आहे लिहा आठ गुणांसाठी हा प्रश्न आहे यामध्ये आपल्याला तीन प्रश्न दिलेले आहेत त्या तीनपैकी फक्त आपल्याला दोन सोडवायचे आहेत एका प्रश्नासाठी चार गुण आहेत यामध्ये प्रश्न पहिला आहे सभेला गणसंख्येची आवश्यकता असते दुसरा आहे नागरी सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे तिसरा आहे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात तर यांची उत्तरं आपण पाहूयात प्रश्न पहिला यामध्ये होता सभेला गणसंख्येची आवश्यकता असते इथं आपल्याला कारणे दिलेली आहेत पाच कारणे दिलेली आहेत यानंतर पुढील प्रश्न जो आहे नागरी सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे याची सुद्धा इथं आपल्याला कारणे दिलेली आहे अणुउत्पादक कर्जारभर प्रशिक्षणाचा अभाव अपुरा निधी अकार्यक्षम व्यवस्थापन असमतोल विकास वाढती थकबाकी यानंतर तिसरा प्रश्न आहे त्यातील सभासद आपले प्रतिनिधी निवडतात त्याची कारणेसुद्धा दिलेली आहेत पाच कारणे दिलेली आहेत तर याची पी डी एफ जी आहे मी तुम्हाला देणारच आहे ते आपण त्यामध्ये सविस्तर पाहून घ्यायचं आहे यानंतर पुढील प्रश्न पाहू यानंतर प्रश्न आठवाचा आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे आणि यामध्ये आपल्याला दोन प्रश्न दिलेले आहेत ते दोनपैकी आपल्याला एक सोडवायचा आहे पहिला प्रश्न आहे व्यवस्थापन समितीचे कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा आणि दुसरा आहे सभा म्हणजे काय सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा तर या सर्व प्रश्नांची जी उत्तरे आहे तर ती उत्तरे डाउनलोड करण्यासाठीची लिंक जी आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण सराव प्रश्नपत्रिका आणि सोबतच आदर्श उत्तरपत्रिकासुद्धा डाउनलोड करून घ्या आणि त्याचा चांगल्या प्रकारे सराव करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवा त्यासोबतच सहकार्या विषयावर आधारित प्रत्येक चॅप्टरवाईज स्वाध्यावर मी व्हिडिओज बनवलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा आपण पाहून घ्या तर त्याचीसुद्धा लिंक मी वर आय बटनमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्याला आणखी कुठल्या विषयावर सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कमेंट करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर